नमस्कार, मी मयूरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील हमरापूर जवळील शासकीय आदिवासी आश्रम शाळा गुहीर येथील 6 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे। या 6 विद्यार्थ्यांवर सध्या मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। चिन्मय जाधव वय वर्ष 11, वंदना धानवा वय वर्ष 12, सुमित मातेरा वय वर्ष 11, गौतम शेलार वय वर्ष 8, तेजस ठाकरे वय वर्ष 16 आणि पीयूष वेळगा वय वर्ष 12 अशी या मुलांची नावे आहेत। या 6 विद्यार्थ्यांना काल गुरुवारी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। यावेळी त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये ते सर्व डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे। तर ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांचे पालक वर्ग देखील आपल्या मुलांबरोबर उपस्थित आहे। त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे। तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी, चिखल आणि घाण यामुळे डास आणि जीवाणू पसरतात, यामुळे विविध आजार देखील उद्भवत असतात। मात्र मनोर परिसरात ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच डेंग्यू आजाराने डोकं वर काढलं आहे। यावेळी पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर रोशनी हंडोरे यांनी नागरिकांना सल्ला देखील दिला आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि परिसरामध्ये रोगराई वगैरे पसरते, डेंग्यू सारखे आजार पसरायला लागलेले आहेत, तर लोकांनी काय काळजी घ्यावी? मॅडम काय बोलाल याबद्दल तुम्ही? मी लोकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की पावसाळा खूप जास्त वाढलेला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे डबके वगैरे साचलेले दिसत आहे आपल्याला, त्याच्यामुळे मच्छर सगळीकडे, साफसफाई ठेवावी, पाणी वगैरे उकळून प्यावं, जेणेकरून डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरणार नाही। अच्छा, सध्या मॅडम आपल्याकडे काय आजार सुरू आहेत आता? माझ्याकडे जास्त करून सर्दी, खोकला आणि तापाचेच पेशंट येत आहेत इन जनरल, आणि जर जनरल पब्लिकचे जर तपास केले तर त्याच्यामुळे डेंग्यू मलेरियाचे पेशंट अजून तरी आतापर्यंत तरी आढळून आलेले नाही। तर लोकांनी आपली काळजी घ्यावी असं? हां, पाणी उकळून पिलं पाहिजे, घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवली पाहिजे, जेणेकरून संसर्गजन्य रोग कमी होतील, मच्छराचा प्रादुर्भाव कमी होईल आणि डेंग्यू मलेरियाची साथ कमी होईल। मात्र आता सध्या या मुलांवर उपचार तर सुरू आहेत, मात्र ज्या लोकांना यापूर्वीही डेंग्यू झाला आहे त्यांना पुन्हा या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका असतो, त्यामुळे वेळोवेळी या आश्रमशाळेतील शिक्षकांनी या आजारी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांच्यावर लक्ष देणे आवश्यक आहे। आदिवासी भागातील आश्रमशाळा निवासी असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेणे ही शासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे।